चला आपण सुरू करूया गुगल क्लासरूम मोबाईलच्या सहाय्याने गुगल क्लासरूम। सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मध्ये जसं मीटिंग मध्ये म्हटलं त्याप्रमाणे मोबाईल मध्ये चार ऍप्लिकेशन्स असणं गरजेचं आहे। पहिलं की ज्याच्या सहाय्याने आपण इथे जोडलो गेलो ते आहे व्हॉट्सॲप। त्यानंतर वेळोवेळी पालकांशी आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी लागणारं गुगल मीट, आणि त्यानंतरची दोन आहेत ती म्हणजे गुगल क्लासरूम आणि दीक्षा ॲप। आपण सुरुवात करूया गुगल क्लासरूम पासून। आपल्याला व्हॉट्सॲप गटामध्ये एक कोड दिलेला आहे, जो कोड टाकून गुगल क्लासरूमला आपण जोडले जाऊ शकता। आपण पाहूया, गुगल क्लासरूमवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसतं की दोन क्लासरूममध्ये मी जोडलो गेलेलो आहे। हा मी कसा जोडलो गेलो तर इथे उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात अधिकचं चिन्ह आहे, तिथे क्लिक केल्यानंतर जॉईन क्लास असं लिहून येतो। आपण विद्यार्थी असल्याने आपण जॉईन क्लास क्लिक करायचा आहे। जॉईन क्लास क्लिक केल्यानंतर क्लास कोड जो आपल्याला गटामध्ये दिला गेलेला आहे तो तुम्ही तिथून जसाच्या तसा कॉपी करायचा आहे। काहींना अडचण येते की क्लास कोड चुकीचा येतो, रॉंग क्लास कोड असं लिहून येतं। तर कधी कधी काय होतं की झिरो आणि ओ, शून्य आणि ओ हे सारखेच दिसत असल्यामुळे किंवा दोन आणि झेड सारखेच दिसत असल्यामुळे क्लास कोड समजणं किंवा टाईप केलेला क्लास कोड चुकू शकतो। त्यामुळे आपण शक्यतो तो क्लास कोड कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुगल क्लासरूममध्ये जोडले जाल। गुगल क्लासरूम ओपन केल्यानंतर उदाहरणार्थ इथे 9th सेमी 2020-21 हा गुगल क्लासरूम मी जॉईन केलेला आहे। तो उघडल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की सूचना, जी शेवटची सूचना आहे ती समोर आपल्याला दिसते। तुम्ही तळाशी पाहिलं तर तळाकडे स्ट्रीम, क्लासवर्क आणि पीपल ह्या तीन ऑप्शन्स दिलेले आहेत। त्यामध्ये स्ट्रीम याचा अर्थ आता आपण पाहूया की आतापर्यंत जेव्हापासून हा क्लास सुरू झाला, म्हणजे इथे 14 जून ही तारीख दिसते समोर, 14 जून पासून आतापर्यंत म्हणजे आजपर्यंतचे जेवढ्या काही पोस्ट असतील। आता ह्या क्लासमध्ये 25 जूनला शेवटची पोस्ट होती, त्यामुळे ह्या ज्या काही 25 जूनपर्यंत म्हणजे शेवटची पोस्ट 25 तारखेला होती, तुम्ही तुमचा वर्ग उघडला तर तुम्हाला ती कालची दिसेल किंवा आज एखादी सूचना दिली तर आजची तारीख दिसेल। तर शेवटच्या तारखेपर्यंतच्या सगळ्या सूचना दिसतात इथे। त्यानंतर क्लासवर्क हा जो ऑप्शन आहे हा तुमचा स्वतःचा क्लासवर्क आहे, म्हणजे तुम्ही स्वतःचं काम, आपलं काय काम आहे ते त्यामध्ये दिसतं। म्हणजे उदाहरणार्थ क्लासवर्क इथे मी क्लिक केलं की मला इथे दिसतं की मला आजपर्यंत मराठी इंट्रोडक्शन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या दोन विषयांचं साहित्य आलेलं आहे। आणि मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण रोज सोमवार, मंगळवार, बुधवार असे तसंच गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशा चार तीन तीन दिवसांचा गट केलेला आहे आणि प्रत्येक दिवशी दोन विषय त्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसतील, विषय टाकले जातील। आता एक लक्षात घ्या, स्ट्रीम आणि क्लासवर्क फरक कसा आहे ते बघा। स्ट्रीम मध्ये क्लिक केल्यानंतर दिसतं की स्ट्रीम मध्ये सूचनांसकट सगळं दिसतं, त्यामुळे आपल्याला काम दिले 2 दिवस पण आपल्याला इथे भरपूर सूचना दिसत आहेत। म्हणून आपण आपल्याला काय काम दिलंय हे पाहण्यासाठी क्लासवर्क वर क्लिक करायचं। क्लासवर्क वर क्लिक केल्यानंतर आतापर्यंतचं सगळं काम इथे दिसणार आहे। आपण ते पाहूच की ते ओपन केल्यानंतर काय करायचंय। त्यानंतर आपल्या वर्गामध्ये कोण कोण विद्यार्थी आहेत हे आपल्याला पीपल यामध्ये दिसणार।
आणि आपले शिक्षक कोण-कोण आहेत हे सगळे दिसणार आहे. वरचा जो भाग आहे इथे लक्षात येईल टीचर्स, टीचर्स मध्ये आपल्याला सर्व टीचर्स दिसत आहेत आणि खाली विद्यार्थी दिसत आहेत. आता हे नववी अ ब क च असल्यामुळे ते विद्यार्थी इथे दिसतील. इथे आपलं स्वतःचं नाव नसतं कारण आपण स्वतः आहोत म्हणून इथे आपलं नाव दिसत नाही. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही की बऱ्याच जणांच्या अशाही शंका असतात की माझ्या क्लासमध्ये माझं नावच दिसत नाही. कारण ऑलरेडी तुम्ही त्या क्लासमध्ये आहात आणि तुमचे क्लासमेट कोण आहात आहेत हे आपल्याला इथे दिसतंय. ही झाली आपल्या पूर्ण क्लासची ओळख. त्यानंतर वर दोन आणखी ऑप्शन्स आहेत. तीन डावीकडे तीन आडव्या रेषा आहेत आणि उजवीकडे तीन उभे डॉट आहेत. तर तीन आडव्या रेषा ज्या आहेत त्यावर आपण पाहूया काय आहे. तर इथे दिसेल की एकूण क्लासेस किती, आपला ईमेल आय डी दिसतो, क्लासेस किती आहेत, कोणकोणत्या क्लासला आपण जॉईन आहात. आता तुम्ही पाहिलं तर तुम्ही सर्वजण एकाच क्लासला जॉईन असतील जो तुमचा क्लास असेल. परंतु जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत हे मात्र दोन वर्गांना जॉईन आहेत हे त्यांनाही माहीत आहे. एक म्हणजे त्यांचा रेग्युलर नववी क नववी ड किंवा दहावी क दहावी ड हा रेग्युलर वर्ग, आणि त्याचबरोबर एक आणखी आपण टेक्निकलचा क्लासरूम बनवलेला आहे त्यांच्या सोयीसाठी, आणि त्यामध्ये क आणि ड वर्गाचे सर्व विद्यार्थी त्याच्यात जोडले जातील. नववीचे विद्यार्थी जेव्हा टेक्निकलचा वर्ग होईल पूर्ण त्यावेळेला नववीचे सर्व विद्यार्थी अशाच प्रकारे त्या त्या वर्गांमध्ये जोडले जाणार आहेत. मला वाटतं इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये तसं टाईप करा समजलं म्हणून, किंवा गॉट इट लिहा म्हणजे मला कळेल की मी जे काही सांगतोय ते तुम्हाला समजतंय. आता इथे एक डमी वर्ग सुरू केलेला आहे. एक डमी वर्ग माझ्याकडे आहे नववी 20-21. आपल्याला समजण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून आपण तो वर्ग इथे घेतलेला आहे. नववी 2020-21 त्यामध्ये आपण प्रत्यक्ष आपलं काम कसं असणार आहे आणि त्यामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे हे पाहूया आपण. वर्ग उघडल्यानंतर आधीच्या वर्गात जो ऍक्च्युअल आपला वर्ग आहे त्या वर्गात दाखवल्याप्रमाणे सगळं आपल्याला इथे दिसतंय. उजवीकडे डावीकडे तीन आडव्या रेषा आहेत, त्यामध्ये नोटिफिकेशन वगैरे आलं असेल तर ते दिसतं. वर्ग कोणती वर्गाला आपण अटॅच आहोत ते दिसतं, आपलं माहिती दिसते. उजवीकडे तीन डॉट आहेत, तिथे पाहिलं तर रिफ्रेश आणि सेंड गुगल फीडबॅक याची आपल्याला सध्या काही आवश्यकता नाही. रिफ्रेश हे जे बटन आहे, रिफ्रेश बटनाने आपण कधी इंटरनेटचा इश्यू असेल किंवा इंटरनेट स्लो असेल तर रिफ्रेश करून आपल्याला नवीन काही आलेलं आहे की नाही जसं आपण ईमेलमध्ये पाहतो रिफ्रेश करून त्याप्रमाणेच ते आहे. नंतर स्ट्रीम आणि पेपल हे दोन आपण पाहिलेले आहेत, त्यामध्ये काय आहे. आता क्लासवर्क जे तुम्हाला रोज दिवसातून दोन वेळा पाहायचं आहे 12 वाजता म्हणजे 12 वाजल्यानंतर आणि 3 वाजल्यानंतर जे काही दिलं असेल तुम्हाला इथे दिसणार आहे, आपण इथे पाहूया. क्लासवर्क मध्ये इथे आपल्याला दिसतंय की विज्ञान आणि इंग्रजी ह्या दोन विषयाचं आपल्याला काहीतरी साहित्य पाठवलेलं आहे. आपण इंग्रजीचं साहित्य जे आहे ते उघडून बघूया, त्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल त्याचं विषयाचं नाव आहे इंग्लिश साउंड्स ऑफ लेटर्स, आणि त्या मुद्द्याला किती पॉइंट दिलेले आहेत की 100 पॉइंट. म्हणजे तुम्ही जर हे व्यवस्थित दिलं काम केलं तर तुम्हाला 100 पॉइंट्स मिळतील, आणि तुम्हाला जर अधिकाधिक पॉइंट्स मिळवायचे असतील तर तुम्ही हे काम करायचं आहे जे काही दिलेलं असेल ते. इथे आपल्याला लिंक दिसतात, तुम्हाला दोन प्रकारे लिंक येऊ शकेल. इथे दिसतंय सी माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 ऑन दीक्षा ऍट, आणि एक निळ्या रंगाची
लिंक आहे त्यावर जायचं. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला त्या दीक्षाची लिंक, दीक्षाचं मटेरियल दिसेल तिथे, जे जे काही दिलेलं असेल ते. जर तुमच्याकडे दीक्षा ॲप नसेल तरच ती जी खाली दुसरी लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला दीक्षा ॲप डाउनलोड करता येईल. त्यानंतर ही जी वर दिलेली लिंक आहे तीच लिंक अटॅचमेंटमध्ये सुद्धा आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला दोन ठिकाणी लिंक येऊ शकते, एखादा व्हिडिओ असेल तर किंवा एखादं मटेरियल असेल तर. एक ती वरच असेल आणि एक खाली अटॅचमेंटमध्ये. म्हणजे तुम्ही दोन्ही ठिकाणी पाहू शकता, एकाच स्क्रीनवर त्या दोन्ही दिसतात. त्यानंतर ही लिंक ओपन करून आपण आता पाहूच त्यामध्ये काय करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला क्लास कमेंट, जो शक्यतो आपण वापरायचा नाही आहे, त्याचं तेवढी आवश्यकता नाही. क्लास कमेंट म्हणजे इथे जी कमेंट करणार ती पूर्ण वर्गाला ती माहिती मिळणार आहे. आपण आपल्यासाठी सोयीसाठी आपण ही क्लास कमेंट सध्या बंद केलेलं आहे. पण तुम्ही प्रायव्हेट कमेंट करू शकता, ती कमेंट त्या शिक्षकाला जाईल. जर तुम्हाला काही शंका असतील तर ह्या प्रायव्हेट कमेंटमध्ये तुम्ही ती शंका टाईप करू शकता आणि इथे ती शंका पाठवू शकता. त्याचबरोबर जर एखाद्या वेळेला ह्या क्लासवर्कमध्ये तुम्हाला इथे लिंकच्या ऐवजी असं दिलं असेल की खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा असं दिलं असेल आणि तिथे पाच एक प्रश्न तुम्हाला जर दिलेले असतील इथे मला एक पोस्ट आलेली आहे की आम्हाला आवाज येत नाही, मीना खैरनार. पण बाकीच्यांचं दिसतंय की त्यांना आवाज येतोय, तर एकदा कन्फर्म करा आवाज येत असेल तर आवाज येतोय किंवा येस लिहा म्हणजे मी पुढे जातोय. तर आपण इथे पाहूया की जर तुम्हाला वर इथे जसं दिलेलं आहे सी माय इंग्लिश कोर्स बुक, इथे जर एखाद सूचना दिलेली असेल की खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा असं जर असेल तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहायची आहेत. ज्या वह्या तुम्हाला करायला सांगितलेल्या असतील तर वहीत लिहायची आहेत. आणि आता तुम्ही लिहिलेलं शिक्षकांना कसं कळणार की तुम्ही काय लिहिलंय, तर इथे ऍड प्रायव्हेट कमेंट जो आत्ताच आपण पाहिला त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे आपल्याला अटॅचमेंट दिसतंय. ऍड अटॅचमेंट असं दिसतंय. म्हणजेच तुम्ही ऍड अटॅचमेंट वर क्लिक केलं आणि तिथे जर त्यावर इथे दिसेल की बरेचसे ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही तुमच्या वहीचा फोटो घेऊ शकता, टेक अ फोटो फोटो घेऊ शकता, फोटो पाठवू शकता. बरेचसे ऑप्शन आहेत पण आपण सध्या शिकतोय त्यामुळे सर्व ऑप्शन्स आपण काही वापरणार नाही. तर तुम्ही तुमच्या अटॅचमेंटचा फोटो काढून पाठवू शकता. आता आपण पुढे जाऊया. आणि ही अटॅचमेंटचा फोटो पाठवल्यानंतर तो त्या शिक्षकांना मिळेल आणि त्यांना तुम्ही दिलेलं उत्तर योग्य वाटलं तर तुम्हाला 100 out of 100 म्हणजे 100 पैकी उत्तरांप्रमाणे तुम्हाला जे किती पॉईंट्स द्यायचे असतील ते विद्यार्थी, ते शिक्षक त्या विद्यार्थ्याला ते मार्क्स देतील. 100 पॉईंट्स असतील किंवा 10 पॉईंट, जसं आपण स्वाध्यायाला लिहितो की 10 मार्काचा स्वाध्याय, त्याप्रमाणे जे काही गुण असतील ते तुम्हाला इथे दिले जातील. म्हणजेच तुम्हाला इथे लक्षात येत आहे की युअर वर्क, त्यामध्ये तुम्ही शिक्षकाला प्रायव्हेट कमेंट करू शकतात आपल्या शिक्षकांना, तसंच काही साहित्य लिहून तुम्हाला पाठवायचं असेल तर तिथे तुम्ही पाठवू शकता. आणि झाल्यानंतर मार्क ॲज डन हे केल्यानंतर तुम्हाला इथे लिहून येईल की वर्क सबमिटेड. म्हणजेच काय झालं की तुम्ही काम केलेलं आहे आणि ते तुम्ही काम सबमिट केलेलं आहे. काही वेळेला आता जसं दिलं तसा व्हिडिओ असेल केवळ, तर आपण व्हिडिओ पाहिला म्हणजे समजा दीक्षावर गेलो, क्लिक केल्यानंतर दीक्षावर जाणार, तिथे आपल्याला तो व्हिडिओ किंवा जे काही साहित्य असेल
ते प्ले होईल पाहूया आपण। ते साहित्य प्ले झाल्यानंतर आता इथे पीडीएफ फाइल दिलेली आहे कॉन्सेप्ट साउंड्स ऑफ लेटर्स। हे तुम्ही साहित्य वाचलं की तुमच्या बरस जे काही मटेरियल दिलेलं आहे ते वाचून लक्षात येईल की काय दिलेलं आहे शिक्षकांनी त्यासाठी दिलेलं आहे। हे वाचून झालं की तुम्ही पुन्हा बॅक जाऊन आपण आता हे वाचलं असं गृहित धरूया की हे मटेरियल तुम्ही वाचून काढलेलं आहे। बॅक जाऊन आपल्या गुगल क्लासरूम मध्ये यायचं आहे आणि जसं आपण आधी लिहिलं त्याप्रमाणे वर्क डन मध्ये काय करायचं आहे, वर्क डन आता आपण इथे ऑलरेडी सबमिट केलंय त्यामुळे ते ऑप्शन नाही, वर्क डन मध्ये येऊन सबमिट करायचं आहे। म्हणजेच तुम्हाला एवढंच काम करायचं आहे, दिलेलं साहित्य जे इथे जे क्लासवर्क मध्ये आहे ते साहित्य पाहायचं, त्याच्या संबंधी काही सूचना असतील तर त्या सूचनांप्रमाणे एखादा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल तर तो प्रश्न सोडवायचा आहे, किंवा काही व्हिडिओ पाहायला दिलेला असेल तर तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि मार्क ॲज डन केल्यानंतर म्हणजे सबमिट करायचं आहे तुमचं काम, एवढं मात्र करायचं आहे। त्याशिवाय आम्हाला कळत नाही की तुम्ही तो भाग वाचलेला आहे की नाही। आपण विज्ञानमध्येही पाहूया, विज्ञानचं असाइनमेंट पाहूया ती काय दिलेली आहे, तिथे सुद्धा तशाच प्रकारे आहे, सूचना दिलेली आहे, सोबत दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। हा व्हिडिओ पाहून त्यावर जे काही तुम्हाला काही प्रश्न दिले असेल तर ते सोडवायचे। म्हणजे मला वाटतं तुमच्या लक्षात आलंय की आपल्याला गुगल क्लासरूम मध्ये काय काम करायचं आहे। तर आलेली जी काही साहित्य आलेलं साहित्य आहे, काही ठिकाणी शिक्षकांनी स्वतःचे व्हिडिओज दिलेले आहेत ते व्हिडिओ पाहायचे आहेत, ते अटॅचमेंट मध्ये असू शकतात किंवा इथे डिस्क्रिप्शन जे दिलेलं आहे त्याच्यात असू शकतात। आपण विज्ञानाचा हा व्हिडिओही पाहूया। आता इथे दिसेल तुम्हाला लक्षात येईल की दीक्षा ऍप ओपन केल्यानंतर जर तुमच्या मोबाईल मध्ये दीक्षा ऍप असेल तर डायरेक्टली तो दीक्षा ऍप मध्ये घेऊन जातो आणि दीक्षा ऍप ओपन केल्यानंतर त्या लिंकशी संबंधित असलेला जो काही साहित्य आहे ते इथे दिसेल। म्हणजे उदाहरणार्थ इथे विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी त्याचा चॅप्टर गतीचे नियम हे आलेलं आहे, पहिल्या प्रकरणाची सगळी माहिती आलेली आहे आणि ह्याच्याशी संबंधित ज्या काही व्हिडिओज इथे आहेत हे तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जेवढे व्हिडिओज पाहायला दिलेले असेल ते पाहू शकता आणि व्हिडिओज पाहून झाल्यानंतर पुन्हा आपल्या क्लास वर्क मध्ये यायचं। तिथे युअर वर्क, इथे आता आपण काय केलेलं आहे की फक्त व्हिडिओज जे काय असतील ते प्रत्यक्ष उघडून, आता आपण प्रत्येक व्हिडिओ उघडून पाहिलेला नाही पण तुम्हाला जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही ते उघडून पाहायचे आणि इथे लिहायचं आहे मार्क ॲज डन, किंवा तुम्हाला एखादी कमेंट किंवा शिक्षकांना काही सूचना, केवळ हाय किंवा गुड मॉर्निंग ह्या इथे कमेंट टाकायच्या नाही आहेत। जर तुम्हाला त्या कंटेंटबद्दल त्या भागाबद्दल तुम्हाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तिथे तुम्ही टाईप करून पाठवू शकता, अन्यथा केवळ मार्क ॲज डन एवढं टाईप केलं की इथे आपल्याला मार्क ॲज डनचा पुन्हा एक डायलॉग बॉक्स येतो आणि तो ओके केल्यानंतर अनसबमिट याचा अर्थ वर्क सबमिटेड, वर्क सबमिट झालेला आहे हे लक्षात येतं। म्हणजे जेव्हा तुम्ही वर्क सबमिट करता तेव्हा शिक्षक तुम्हाला गुण देऊ शकतात आणि शिक्षकांनी दिलेले गुण तुम्हाला पुन्हा पाहूही शकता तुम्ही की आपल्या शिक्षकांनी आपल्याला किती गुण दिलेले आहेत आणि जे तुम्ही काम केलेलं आहे त्याबाबत तुम्हाला इथे समोर दिसतं युअर वर्क आणि इथे टर्न इन असा जो लिहून असं जे लिहून आलेलं आहे याचा अर्थ की तुम्ही तुमचं काम केलेलं आहे। आता इथे दिसतंय की दोन्ही पोस्ट ज्या आलेल्या आहेत विज्ञान एकची आणि इंग्लिश ह्या दोन्ही पोस्ट थोड्याशा त्यांचा रंग फिकट झालेला आहे याचा अर्थ हे काम तुम्ही पूर्ण केलेलं आहे। मध्ये ते पुन्हा बाहेर स्ट्रीम मध्ये जाऊन जायचं आहे, तिथे तुम्हाला तुमचं जे काही साहित्य आहे ते पुन्हा पाहायला मिळणार आहे, काही सूचना असतील तर त्या सूचना पाहायला मिळतील।
म्हणजेच तुम्हाला जोपर्यंत आपली शाळा सुरू होत नाही तोपर्यंत या पद्धतीने शिकणार आहोत. उदय कुडू यांनी म्हटलंय की म्हणजे सर ऑनलाईन समोरासमोर तास होणार नाही का. आपण आताच पाहिलं की 2:30 वाजता तास होता आपला हा जो आता आपला चालू आहे, परंतु असे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत की नेटच नाहीये किंवा लाईटच नसेल, वीजच नसेल किंवा इंटरनेट अचानक बंद झालं, तर सगळी तयारी केलेली जी तयारी असते ती वाया जाते. म्हणून आपण शक्यतो शिक्षक स्वतः तुम्हाला मोबाईलमध्ये त्यांचे व्हिडिओज असतील ते आणि ते तुम्हाला पाठवतील ह्या अशा प्रकारे गुगल क्लासरूमच्या सहाय्याने. आणि जे काही कठीण भाग आहेत म्हणजेच गणित किंवा विज्ञान इंग्रजी ह्यामधले जे काही कठीण भाग आहेत हे मात्र आम्ही प्रयत्न करतोय की जसं आपल्या मीटिंग्स होतात पालकांसोबत आणि त्यामध्ये पालक आणि शिक्षक समोरासमोर असतात, तसं जर आपल्याला जमलं तर आपण नक्कीच तो प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सध्या आपण एक काही दिवस हे जे आता मी प्रशिक्षण दिलं त्या स्वरूपानेच आपण सध्या शिकूया. जवळजवळ 176 विद्यार्थी आता पाहतायत. आपण असेच आणखी प्रशिक्षण घेऊया, जेव्हा गरज लागेल तेव्हा अशा प्रकारे मी लिंक देईन आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि लिंकची गरज नसेल तुम्हाला की दरवेळेला लिंक येईल याची वाट पाहायची गरज नसेल, तर तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केला आणि नोटिफिकेशनचा जो बार आहे तुम्हाला माहितीच आहे ते की ते दोन्ही जर नोटिफिकेशन आणि चॅनल सबस्क्रिप्शन हे दोन्ही जर क्लिक केले तर तुम्हाला नोटिफिकेशन आपोआप येईल की कोणत्या दिवशी आपला काही वर्ग आहे की नाही. आणि कदाचित काही जण मला ओळखत असतील, मी विज्ञान आणि गणित शिकवतोय त्यामुळे जेव्हा माझे काही तास असतील ते मीही घेऊ शकतो, मग तेव्हा मी फक्त त्या त्या वर्गांना अशा प्रकारे आपण घेऊ शकतो किंवा प्रत्यक्ष बोर्डवर फक्त कॅमेरा सुरू करून बोर्डवर किंवा वहीमध्ये अशा प्रकारे आपण लाईव्ह क्लासरूम घेऊ शकतो. पण आपली अडचण सगळ्यांना माहिती आहे की तो मोबाईल प्रत्येकाकडे असेलच असं नाही, त्यामुळे काहीच जण अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा किंवा अशा प्रकारच्या लाईव्ह क्लासला सहभागी होऊ शकतात. म्हणून आपण प्रयत्न करतोय की रेकॉर्डेड व्हिडिओज टाकायचे. साक्षी गोसावी म्हणते की मला काहीच समजलं नाही, कदाचित उशिरा जर जॉईन झाली असेल तर काही समजणार नाही. म्हणून आपण हा जो व्हिडिओ आहे हा संपलं हे सेशन की मी ह्याला थोडंसं एडिट करतो, कारण आपण सुरुवातीला बरीच विद्यार्थ्यांची वाट पाहिलेली आहे, त्यामुळे तो भाग एडिट करून जो आपला मुख्य भाग आहे प्रशिक्षणाचा तेवढा तुम्ही पाहायचा आहे. आता कोणाला काही शंका असेल तर नक्की इथे उपस्थित करा, मग त्याप्रमाणे मी त्या भागाचं पुन्हा रिव्हिजन घेऊ शकतो. ठीक आहे, बराच वेळ झाला, आपण इथे थांबूया आणि अशाच प्रकारे भेटत राहू. आणि पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. आणखी कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअप गटामध्ये शेअर करा, किंवा ह्या सेशनबाबत काही विचारायचं असेल की कोणता भाग कळला नाही तर त्याचा मी तेवढा भागाचा छोटा व्हिडिओ बनवून पाठवू शकेन. तर तुम्ही नक्की तुमच्या व्हॉट्सअप गटामध्ये त्याबद्दल माहिती तुमच्या ॲडमिनना देऊ शकता. जर तुम्हाला गटात शेअर करता आली नाही कमेंट तर तुमच्या ॲडमिनना पाठवा, म्हणजे ती माझ्यापर्यंत पोहोचेल. किंवा मला डायरेक्टली नंबरवर या नंबरवर तुम्ही पाठवलं तरी मला कळेल. ठीक आहे, सर्वांनी दोनदा जॉईन होऊन मला सहकार्य केलं, शाळेला सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद पुन्हा सर्वांचे. आणि पुढच्या वेळेला जेव्हा आपण असे भेटू अशीच लिंक येईल, तुम्ही सर्वजण सहभागी होतील अशी आशा आहे. पुन्हा भेटूया आणि पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्हाला हे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते मिळावे वेळच्या वेळी, म्हणून तुम्ही
नोटिफिकेशन जो आपल्या यूट्यूबवरचा आहे ते क्लिक करा आणि हा चॅनल सबस्क्राइब करा, कारण याच्यावर बरेचसे मी विज्ञान आणि गणिताशी संबंधित काही इतर व्हिडिओज सुद्धा आहेत, म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.